सांगली गव्हर्नमेंट कॉलनी येथे असणाऱ्या एका घराच्या उघड्या दरवाज्यातून आत प्रवेश करत चोरट्यांनी चोरी केली घरात ठेवलेली तीन लॅपटॉप एक मोबाईल असा त्रेपन्न हजारांचा मुद्यमान चोरट्यांनी लंपास केला सदर चोरीची घटना ही रविवारी पहाटे तीन ते सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी श्रवण शैलेश विजयकर वैवर्ष एकोणीस राहणार मूळ चंद्रपूर सध्या सांगली याने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आणि याबाबत अधिक माहिती अशी की श्रवण विजयकर हा चंद्रपूर जिल्ह्यातील लोणवाही येथील रहिवासी आहे सध्या शिक्षणानिमित्त विश्रामबाग परिसरातील गव्हर्नमेंट कॉलनीमध्ये तो राहतो रविवारी रात्री श्रमणा भाड्याने राहत असलेल्या खोलीत झोपला होता यावेळी अज्ञात चोरट्यांनी घराच्या उघड्या दरवाज्यातून प्रवेश करत टेबलावर ठेवलेले तीन लॅपटॉप एक मोबाईल असा एकूण त्रेपन्न हजारांचा मुद्देमाल चोरून नेला सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास सदर चोरीची घटना निदर्शनास आली त्यानंतर श्रवण विजयकर यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली